नवीन तालुका त्या निकषाची वाट न पाहता मग नवीन तालुक्याची निर्मिती करणार का? खरं तर जिल्ह्याचा आपण आपला महाराष्ट्र एवढा मोठा जिल्हा आणि एवढा मोठा महाराष्ट्र आहे राज्य आहे आणि जिल्ह्याच्या तुलनेत फार कमी आहेत अध्यक्षांमध्ये. नवीन जिल्ह्याची निर्मितीच्या संदर्भात या नवीन तालुका निर्मिती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल करणं आवश्यक आहे याच्याबद्दल संधी नाही अध्यक्ष मोठे. नवीन जिल्हे निर्मिती करण्याच्या बाबतचा काहीतरी आपण निर्णय घेतात असं आम्हाला कळलं. लेकिन नेमकं वस्तुस्थिती काय आणि हे तालुके करणार तर किती काळात करतात आणि नवीन जिल्ह्याच्या बाबतीत भूमिका सरकारची काय, कोणत्या मोठ्या तालुक्याला किती, मध्यम तालुक्याला किती, ती सुद्धा अध्यक्ष मोदे साधारण 24 पदं मोठ्या तालुक्याला आहे, मध्यम तालुक्याला 23 पदं. नाही अध्यक्ष महोदय, मी फक्त पॉइंटेड प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. मला माननीय मंत्री महोदयांनी अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक 2 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी दोनच पॉइंटेड प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारतो, मला सभागृहाचा वेळ घ्यायचा नाही, आज खूप लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, 1999 पासून मी आमदार आहे. पहिले उत्तर दिलं की विधानसभेचा परिसीमन होता म्हणून तालुक्याची निर्मिती होऊ शकत नाही. नंतर उत्तर आलं की नाटा समिती केलेली आहे, नाटा समितीची शिफारशी आल्या नाही म्हणून उत्तर नवीन तालुक्याची निर्मिती होत नाही. नंतर परत जी आर बदलला आपण आणि जी आर बदलून नवीन निकषानुसार आपण परत 2011 जी आर काढला अध्यक्ष महोदय, 15/11/2011 परत विभागीय आयुक्त कोकणची कमिटी केली. आता त्याची मुदत होती अध्यक्ष महोदय 26/9/2023 पर्यंत, परत ऑक्टोबर पर्यंत वाढवली होती. वाढवल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय अजून त्याची काही शिफारशी आलेली नाही डिसेंबर आला. माझी दोनच विनंती अध्यक्ष महोदय, एक तर अध्यक्ष महोदय दुर्गम आदिवासी तालुका देवलापार हा 72 गाव आहे, पूर्णच्या पूर्ण आदिवासी अध्यक्ष महोदय, प्रत्येक कामासाठी लोकांना त्रास होते अध्यक्ष महोदय तहसील दूर असल्यामुळे. माझी विनंती माननीय मंत्री महोदय, आपण अप्पर तहसीलदारचा कार्यालय मागच्या शासनाने उघडलं, मी देखील त्यासाठी प्रयत्न केले, आपण नवीन जिल्हे निर्मिती केली या सरकारने, मला त्याचा अभिनंदन आहे. परंतु अध्यक्ष महोदय, खूप वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे. आपण अप्पर तहसीलदार दिला, तहसीलदाराची ऑर्डर काढला उन्मेष पाटील नावाचा, तो 10 दिवस गेला नंतर परत गेला तर आलाच नाही. अजून 7 महिने झाले शासनाने त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याला तुम्ही परवानगी नाही दिली तरी तो सुट्टीवर गेला अध्यक्ष महोदय. 10 तलाठीचे पद रिक्त अध्यक्ष महोदय, अव्वल कारकुनचा पद रिक्त आहे, तहसीलदार झाला तयार नाही अध्यक्ष महोदय. मग त्या भागाच्या लोकांनी करायचं काय? त्यामुळे माझी दोन विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय, एक की नवीन तालुका त्या निकषाची वाट न पाहता मग नवीन तालुक्याची निर्मिती करणार का विशेष बाब म्हणून, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा अध्यक्ष महोदय, जे अप्पर तहसीलदारने जे पद आपण मंजूर केलेले आहे 2019 मध्ये, किमान त्या पदावर माणसं तर द्या आणि इमारत द्या. माणसं, पदस्थापना आणि इमारत हा माझा, हे तुम्ही मंजूर करणार का? तात्काळ त्या ठिकाणी लोकांची नियुक्त करून त्यांना रुजवण्यासाठी सांगणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. या दोन प्रश्नाचे आपण सकारात्मक उत्तर दिलं, मी परत प्रश्न विचारणार नाही. आज खूप लक्षवेधी आहेत. सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, प्रस्तावना किंवा भाषण नको. मंत्री महोदयांना विनंती की पॉइंटेड उत्तर द्यावी. मंत्री महोदय, जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला हा बरोबर आहे की हे जे डेव्हलपर जो आहे अध्यक्ष महोदय, या तालुक्याच्या निर्मितीसाठी सातत्याने त्यांचा आग्रह आहे. अप्पर तहसीलदार आपण कार्यालय ते सुरू केलंय आणि साधारण 72 गावांचा समावेश त्याच्यामध्ये आहे की दुर्गम भागात असणाऱ्या अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या अंतर्गत आणि त्यामुळे आदिवासी बहुल सगळा परिसर आहे. अध्यक्ष महोदय, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी मागणी होती की तहसील कार्यालय स्थापन करावं, तालुक्याची निर्मिती काही करावी. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी तहसील कार्यालयाची स्थापना करावी अध्यक्ष महोदय. त्यामुळे देवळा तालुक्यात, देवलापूर तालुक्याच्या निर्मिती बाबतीमध्ये किंवा अन्य काही तालुक्यांच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे. आम्ही आता कोकण विभागाचे जे विभागीय आयुक्त आहे त्यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. आता पदाची निर्मिती निश्चित करण्यात आलेली आहे, कोणत्या मोठ्या तालुक्याला किती, मध्यम तालुक्याला किती, ती सुद्धा अध्यक्ष महोदय साधारण 24 पदं मोठ्या तालुक्याला आहे, मध्यम तालुक्याला 23 पदं आणि छोटा तालुका असेल तर 20 पदं, ते सुद्धा आता या आकृतीबंध निश्चित करण्यात आलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, कोकण विभाग आयुक्ताचा प्रस्ताव साधारण आमच्या अपेक्षा 1 महिन्यात येईल आणि मग या नवीन तालुका निर्मिती संदर्भात कार्यवाही करण्यात येईल,
कारण आवश्यक आहे याच्याबद्दल काही संधी नाही अध्यक्ष महोदय. दुसरा जो मुद्दा अपर तहसीलदार म्हणून उमेश पाटील नावाचा आपण जो उल्लेख केला, आता हे सद्गृहस्थ जे आहेत हे त्या ठिकाणी हजर झाले, एकतर रजेवर गेले, कामावर दिसत नाही, अपस्कॉन्डिंग आहे. मी त्या उमेश पाटलांच्या संदर्भामध्ये त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावं अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आता, कारण तो सापडतच नाही आहे. त्याला नोटीस पाठवल्या, त्याला शोधण्याचा प्रयत्न केलाय, तो कुठं काय माहीत नाही. मग अशी जर बेजबाबदार लोक प्रशासनामध्ये आल्यानंतर कोण शासन कोणाचे असो, त्यांना ताबडतोब ते निलंबित झालेले आहेत, तरी ते कामावर परत रुजू व्हायला तयार नाही, तर अशा लोकांना मग सेवेतूनच बडतर्फ करावा करा त्यांना करावा अशा प्रकारच्या सूचना मान्य आमच्या विभागाला मी दिलेल्या आहेत. आणि म्हणून तात्काळ जी उर्वरित काही पदं भरायची राहिलेली आहे थोडीशी, ते मला वाटतं पहिल्यांदा आपण इतक्या वर्षानंतर विदर्भामधले जो जो 90% पद आपण भरतो, नाही तर जिल्हाधिकारी नंतर नायब तहसीलदारच असायचं डायरेक्ट. आता आपण बहुतांशी पदं भरली जेवढी, म्हणून अध्यक्ष महोदय नायब तहसीलदार टू तहसीलदार प्रमोट झालेली माणसं होती, नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाले अधिकारी होते. प्रायोरिटीनं सगळ्यांना पहिल्यांदा विदर्भात आपण पोस्टिंग, नंतर दुसरा टप्पा मराठवाड्यात आपण पोस्टिंग. विदर्भात जर अधिकारी जायला तयार नसतील तर विकास कसा होणार. या भूमिकेत शासन अतिशय फर्म आहे, प्रायोरिटी विदर्भाच्या सगळ्या जागा भरल्या गेल्या पाहिजे. आणि आता ही जी काही उर्वरित पदे सुद्धा अध्यक्ष मोदी आहे हे पुढच्या एक महिन्यात भरले जाते. सन्मान्य सदस्य जयस्वाल सर. अध्यक्ष महोदय ती इमारत ह्या वर्षी अध्यक्ष महोदय त्याची इमारतीला मान्यता देऊन इमारत पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करणार. असं सांगितलं की आम्ही नवीन तालुका निर्मितीच्या दृष्टिकोनातलं आमचा प्रयत्न सुरू आहे, तशी कमिटी पण बनवली कोकणच्या. अध्यक्ष महाराज आपण नवीन जिल्हे निर्मिती करण्याच्या बाबतचाही काहीतरी आपण निर्णय घेतात असं आम्हाला कळलेलं की नेमकं वस्तुस्थिती काय आणि हे तालुके करणार तर किती काळात करणार आणि नवीन जिल्ह्याच्या बाबतची भूमिका सरकारची काय. नवीन जिल्ह्याच्या निर्मिती संदर्भात तशी कुठलंही धोरण शासनासमोर नाही आज, त्यामुळे मला वाटतं एक जिल्हा निर्मितीच्या करण्यासाठी जो प्रचंड खर्च येतो किंवा आवश्यक ज्या जिल्हा मुख्यालय त्यावरून होणारे वाद अशा अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये, पण तसं काही प्रस्ताव शासनासमोर नाही नंबर एक. पण नवीन तालुके निर्मिती संदर्भामध्ये जी कोकण विभाग आयुक्तांच्या अध्यक्षाखाली समिती गठीत करण्यात आली आहे, अध्यक्ष महोदय साधारण एक 3 महिन्याच्या प्रक्रियेमध्ये आपण तो निर्णय करू. लक्षवेधी क्रमांक 3 विरोधी पक्ष सन्माननीय विरोधी पक्ष नेते. नाही अध्यक्ष महोदय आपण माननीय बसा बसा आपण बसून घ्या, विरोधी पक्ष नेते बोलत आहेत बसा. एक एक माननीय पक्ष नेते मंत्री महोदयांनी नवीन तालुक्याच्या प्रस्तावाच्या संदर्भात तुम्ही म्हणालात तर तसे प्रस्ताव आता आपल्याकडे आहे. खरं तर त्या त्या जिल्ह्यातील कुठलाही सेवावाद किंवा ही विभागणी होत असताना नवीन तालुके निर्माण करत असताना आपण त्या संदर्भातली त्या त्या जिल्ह्यातील जरा एक त्या त्या लोकप्रतिनिधींना घेऊन एक बैठक लावून पुढचा निर्णय घेतला तर बरोबर. पहिला प्रश्न खरं तर जिल्ह्याच्या आपण आपला महाराष्ट्र एवढा मोठा जिल्हा आणि एवढा मोठा महाराष्ट्र आहे राज्य आहे आणि जिल्ह्यात त्या तुलनेत फार कमी आहेत अध्यक्ष महोदय. नवीन जिल्ह्याची निर्मितीच्या संदर्भात आपण कारण छोटासा झारखंड पाहिला आपण अनेक राज्य आपण पाहिलेत की त्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या तेलंगणामध्ये 43 जिल्हे आहेत एवढं सारं राज्य आणि 2 विधानसभा धरून 1 राज्य 2 अशी परिस्थिती आहे आणि आपली भौगोलिक परिस्थिती फार मोठी आहे. आता मला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनाची घोषणा सरकारने 2 केली होती, तो अहिरी जो नक्षलग्रस्त भाग आहे त्याला स्वतंत्र जिल्हा देण्याची घोषणा होती, त्या संदर्भात शासनाकडे निर्मिती संदर्भात काही विचार आहे का किंवा काही निर्णय घेणार आहे का, हा पहिला प्रश्न. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाच्या संदर्भात सुद्धा वारंवार चर्चा होतात आणि लोकप्रतिनिधीला त्रास होतो, एकदा सांगा की हे विभाजन होणार आहे किंवा नाही होणार आहे या संदर्भातली भूमिका शासनाने जरा स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय बऱ्याच वेळा अनेक वेळा अशा प्रकारच्या मागणीत असतात आणि ते काही चुकीच्या असं काही म्हणण्यात आवश्यक म्हणत नाही मी, परंतु या एकूण प्राप्त परिस्थितीचा त्या त्यावेळेच्या
या भागाची जिल्ह्यामध्ये असणारे जे मतमतांतर आणि अध्यक्ष महोदय अनेक असे मुद्दे आहेत. म्हणून मी अगोदरच म्हटलं सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांच्या प्रश्न उत्तर देताना जो ती मागणी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्याने केलेली आहे असा जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव अध्यक्ष महोदय आज शासनासमोर नाही. प्रश्न जो आहे की तालुक्याच्या निर्मितीचा संदर्भातला मुद्दा आहे त्यासाठी आता जी विभागीय आयुक्त कोंकण यांची समिती नेमलेली आहे अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक एक. लक्षवेधी क्रमांक एक.